आषाढ़ी एकादशी। सर्व वारकऱ्यांना आणि विठ्ठल भक्तांना आम्हा सर्वांकडून आषाढ़ी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। ज्यासाठी आपण एवढे सायस केले, चालत चालत ऊन वारा पाऊस याचा विचार न करता पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपुरात आलो, पांडुरंगाचं दर्शन घेऊन सुखावलो आणि सर्व क्षीण निघून गेला। जीव आणि परमात्मा याचं नातं हे जगा वेगळं आहे। जीव हा कर्म करत असतो, त्या कर्मातून पाप आणि पुण्य निर्माण होत असतो। तुमच्या आमच्या हातामध्ये कर्म करणं एवढंच शिल्लक असतं आणि त्या कर्माला पाप म्हणावं की पुण्य म्हणावं हे सर्व भगवंताच्या हातात असतं। कधी कधी पाप करूनही पुण्य होऊ शकतं तर कधी कधी पुण्य करूनही पाप होऊ शकतो। त्याच्यामुळे भगवंत हा कर्माचा फलदाता आहे। त्याच प्रकारचा भाव या अभंगात सांगितला आहे। धर्माची तू मूर्ती, जगामध्ये धर्म काय अधर्म काय धर्माविषयी अनेक वाद आहेत, पण या सर्वांचं उत्तर एका वाक्यात दिलं आहे। धर्म म्हणजे परमात्मा, आणि त्या धर्माची मूर्तिमंत मूर्ती जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे। म्हणजे परमात्म्याकडे गेल्यानंतर पुण्य आणि पुण्यच होत राहतो, पापाचा लवलेशही शिल्लक राहत नाही, म्हणून तो धर्माची मूर्ती आहे। चला तर ऐकूया धर्माची तू मूर्ती। निरूपणकार आहे हरिभक्त पारायण संजय महाराज भोसले, आणि गायिका आहे कुमारी नंदिनी अंगद गायकवाड, ज्यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक बक्षिसे मिळवली आहेत। स्वरानंद रत्न पुरस्कार अहमदनगर, शाहू खडक पुरस्कार, बाल संगीत रत्न पुरस्काराने त्या सन्मानित झालेल्या आहेत। चला तर ऐकूया धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती। धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती। धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती। धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे मज सोडावी दातार, मज सोडावी दातार, कर्मापासुनी दुस्तारा, कर्मापासुनी दुस्तारा, कर्मापासुनी दुस्तारा। धर्माची तू पुण्य तुझे हाती, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती। करीसी अंगीकार
करिसी अंगीकार तरी काय माझा भार तरी काय माझा भार धर्माची तुझे हाँ।
वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। माउली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु पारणाचार्य पुंडलीक जी महाराज की जय। धर्माची तू मूर्ति पाप पुण्य तुझे हती मज सोडवी दातारा कर्मा पासोनी दुस्तरा करसी अंगीकार तरी काय माझा भार मज सोडवी दातारा कर्मा पासोनी दुस्तरा जीविचा जीवना तुका म्हणे नारायणा जीवीचा जीवना तुका म्हणे नारायणा मज सोडवी दातारा कर्मा पासून दुस्तरा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी कर जोडी तो कथे काळी धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हती मज सोडवी दातारा कर्मा पासोनी दुस्तरा सकल संत सज्जन मायबाप प्रस्तुत कीर्तन सभेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू ज्यांनी जगाच्या पाठीवर तिसऱ्यांदा जगद्गुरु ही पदवी प्राप्त केली ते श्रीमंत संत तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा तुकोबांच्या गोड अशा गाथ्यातील ज्या तुकोबांनी छातीवर हात मारून सांगावं की वेदाचा तो अर्थ अम्मासीचा ठावा ज्या तुकोबांना वेदाचा अर्थ कळाला सर्वसामान्य माझ्या मराठी भाषिकांना वेद करणार नाही याची जाण त्या काळामध्ये माझ्या तुकोबांना झाली आणि तुमच्या आणि माझ्या करता चार वेद एकत्रामध्ये आणून पाचवा वेद निर्माण झाला त्याचं नाव आहे गाथा। या गाथामध्ये अनेक प्रकारची प्रकरण आहेत काही अभंग स्वार्थी जीवा करतायत परार्थी जीवा करतायत नामपर संतपर स्थितीपर उपदेशपर करुणापर मागणीपर आंधळे पांगुळे भारुड गवळणी असा अनेक समुच्चय त्या गाथ्यामध्ये याचा गाथ्यामध्ये हे मागणी नावाचं प्रकरण आहे। आज आषाढाची वारी आहे ज्या भगवान परमात्मा परमात्म्याला ज्या दोन वाऱ्या अतिशय महत्वपूर्ण आवडतात ती म्हणजे आषाढी आणि कार्तिकी। आषाढी कार्तिकीचा वारकरी पंढरीमध्ये आला ना की देवाला इतका आनंद होतो एवढा आनंद होतो पण पौर्णिमेचा काला झाला आणि वारकरी माघारी निघाला की या जगाचा बाप डोळ्यातून अश्रू आणतो आणि वारकऱ्यांना विनवणी करून कळवळ्यानं सांगतो की आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतसे बुज पांडुरंगा सर्वांना विनवणी करून सांगतो की आषाढी कार्तिकीला विसरू नका मी तुमची वाट पाहतो वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ तातडीला भगवान परमात्मा वाट पाहत। संगीत वर्षा प्रस्तुत हा युट्यूबचा चॅनल माऊलींचं प्रस्थान झाल्यापासून तुकोबांचं प्रस्थान झाल्यापासून पंढरीमध्ये येईस तोपर्यंत ही वारी तुमच्या माझ्या पुढं त्या निमित्तानं आली। या कोरोनाच्या महामारीमध्ये तुम्हाला मला चालता येत नाही मग आम्हाला वारी कळावी सर्वसामान्य माणूस सुद्धा वारी विसरू शकत नाही पण तरी सुद्धा लक्षात राहावी म्हणून या वर्षा संगीत प्रस्तुतने केलेले एक अतिशय सुंदर कार्य आहे। काल दशमी झाली आज एकादश आहे। काल दशमीला माऊली संत तुकाराम महाराज अनेक या महाराष्ट्रातल्या सकल संतांच्या दिंड्या पालख्या पंढरीमध्ये येऊन विसावल्या कारण पंढरपूर हे सुखाचं आगर आहे सर्व सुखाचे आगर
बापरखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर तो हा उभा विठेवर सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंधर म्हणजे सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचा आगर पंढरपूर आहे आणि या पंढरपुरामध्ये सगळी सगळे संत विसावले गेले आणि देवाला आनंद झाला आणि आजचा तो एकादशीचा दिवस आहे। तुकाराम महाराजांच्या अभंगाची पुनरुक्ती का पाहायची झाली तर तुकाराम महाराज देहोवरून निघाले कारण तुकोबऱ्या शुद्धाला आळंदीला यायचे आणि शुद्धाला पंढरीमध्ये यायचे आणि वद्याला आळंदीत असायचे। महाराज निघाले पंढरीच्या वाटेने रोजच्या मुक्कामाला तुकोबऱ्या विचार करून राहायचे मी निघालोय पंढरपूरला मी निघालो माझ्या आई बापाला भेटायला पण मी माझ्या भगवंताला मी काय मागाव काय मागणे हे अमानुची काय मागाव आजवर गेलो ज्या ज्या वेळी जाईल त्या त्या वेळी माझ्या भगवंताला मी मागितलं तेथे माझ्या परमात्म्याने मला दिलेलं आता राहिलंच नाही काय मागायचं तर मागावंच काय आणि याचा विचार करत भजन करत भजन करत तुकाराम महाराज पंढरीमध्ये पोहोचलेले। दशमीची ती रात्र हर जागर झाला तो कोवराईच पहाटे चंद्रभागेचं स्नान झालं आणि महाराज धावत 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 रावळामध्ये आले विण्याचा स्वर घेतला आणि मुखातून शब्द बाहेर पडले उठा पांडुरंगाचा दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरणी निद्रेची वेळा संत साधू मुनी अवगे झाले ती गोळा सोडा सेज सुखाता पाहू द्या मुख कमळा। तुकोबऱ्यांच्या भोपाळ्या सुरू झाल्या आणि बघता क्षणी संपूर्ण पंढरीला जाग आली धावली ती पंढरी महाद्वाराकडे आणि देवाचा काकड़ आरतीचा सोहळा सुरू झाला आणि काय सांगावं देवाचा सुवासिक उठणं चोळलं देवाचे अंगाव गरम पाण्याची आंघोळ झाली दह्या दुधाची आंघोळ झाली देवाचं अंग स्वच्छ पुसून घेतलं देवाच्या अंगावर नवा कोरा पोशाख धारण केला एवढंच नाही देवाच्या कपाळी चंदनाची गुठी गेली गळ्यात तुळशी हार घातला काय सांगावं आणि मग ज्ञानोबऱ्यांनी उगीच असं छान उल्लेख करावा देव पुजोणी पहावा प्रसाद तोषोणी घ्यावा देवाला बघावं ना देवाची सुंदर पूजा करावी आणि मग देवाला बघत राहावं त्या बघण्यातला काय आनंद आहे हे पूजा केल्याशिवाय कसं कळेल मंडळी आपल्याला सगळी मंडळी पूजा करून दर्शन घेत रावळातनं बाहेर निघालेले पण एकले तुकाराम महाराज मोठे मोठे डोळे करून त्या भगवंताकडे पाहत आहेत साठविला हरी जिहि हृदय मंदिरी आणि तुकाराम महाराज डोळे पाहत भगवान परमात्म्याकडे पाहत आहेत। भगवान परमात्म्याने विठेवरनं खाली उडी मारून संत तुकोबऱ्यांना सावध करावं म्हणा महाराज काय पाहता माझ्याकडे किती वेळ पाहता माझ्याकडे सावध झाले तुकोबऱ्या आणि म्हणू लागले देवा मी काय पाहतो हे तुम्हाला कसं कळायचं सावळे रुपडे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे विठेवरी सावळे रुपडे चोरटे चित्ताचे काय देवा सांगू तुम्हाला मग अभंग तुकोबऱ्यांच्या मुखातून बाहेर पडावे ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रुकमाईचे पती सोयरिया सगळे अभंग आपण पाहून घ्यावं आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले पण मला ह्या अभंगात द्वितीय चरण एवढं आवडतं ना काय सांगू तुम्हाला आता दृष्टी पुढे आयसाची तुराही जो मी तुझा पाहे पांडुरंगा देवा आता दृष्टी पुढे तू असाच राहावा हो डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाची नुक किती सांगावं अगदी अगदी महाराज काकुल देऊन सांगतात की देवा दृष्टी न फिरे माघारी माझी दृष्टी भगवंता माघारी फिरणे ही माझ्या अवस्थे आता पण महाराज जी देवा तुम्ही पंढरीमध्ये आला ना हा मग आता तुम्ही माझ्याकडे पोहोचला म्हणे हो देवा पोहोचला मग आता वारीला आला तर काहीतरी मागा तुम्ही मला तू खोरे म्हणतो देवा एक बोलू का म्हणे काय आजवर इतकं मागितलं ते सगळं दिलं आता राहिलंच नाही काय मागायचं मागूच काय तेच कळत नाही आता यावेळी भगवंत मी नाही तुम्हाला मागू शकत भगवान परमात्म्याचे डोळे पाहणवले आणि भगवान परमात्मा म्हणतायत महाराज माहेरमध्ये येणारी स्त्री
कधी रीत्या हाताने मागायला गेली तर आई बापाला बरं वाटतं का? आणि तुम्ही तर म्हणता ना, माझे माहेर पंढरी आहे बिवरे चातिरी. ती म्हणता ना, माहेर आमचं पंढरपूर आहे. अहो काय त्या पंढरीतला आनंद आहे हो. भीमातिरी एक वसवी नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकासी चार भुजा, त्यासी बाईला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळया सुख दिवी नवीसावारे. आज ओ 20-21 दिवस हा वारकरी नाचत 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 जातो. या चरणाला किती आनंद आहे. नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळया सुख देईल विसावारे. हो जिथं सुख मिळतं त्याचं नाव पंढरपूर आहे. आणि या पंढरीत तुम्ही आलेला आहात महाराज, आता काहीतरी मागावं. भगवान परमात्म्याचे अतिशय आग्रहान श्रीमंत तुकोबराई मनात विचार करतात, माझ्या परमात्म्याची एवढी जर परखड इच्छा आहे, मी काहीतरी देवाला मागावं. हरकत नाही, मी देवाला आज मागतो, पण मी आज देवाला असं मागणार नाही. मग मी अगोदर देवाची स्तुती करेन, आणि तदनंतर मी देवाला मागेन. याचा अर्थ ज्ञानवरांनी सांगावा, स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे. तुकाराम महाराज देवाला असं सुंदर मागतात, पण मागण्याच्या अगोदर अशी सुंदर स्तुती करतात की धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. देवा, अभंगाचं पहिलं चरण आहे, भगवंता तुमची मूर्ती धर्माची आहे, पाप आणि पुण्य हे सगळं तुमच्या हातात आहे. कोणाच्या वाट्याला किती पाप द्यावं, कोणाच्या वाट्याला किती पुण्य द्यावं, भगवंता ताकद तुमची आहे. तुम्ही कधी अधर्म केला नाही, तुम्हाला अधर्म हा शब्दच माहित नाही, तुम्हाला अधर्म कधी शिवलाच नाही. जो केला तो धर्म, जो केला तो धर्म, जो केला तो धर्मच केला. देवा तुम्ही कोणाच्या वाट्याचं किती पाप, कोणाच्या वाट्याचं किती पुण्य, ही सगळी ताकद साधी नाही देवा. हो, कारण तुमची ताकद चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवित हरिवीन. काय सांगावं, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वेदासी बोलणे तुझी सत्तेने, सूर्यासी चालणे तुझ्या बळे. ज्ञानवराया काय सुंदर बोलतात, मिया बोलविल्या वेदू बोले, मिया चालविल्या सूर्य चाले, मिया हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चालिता. नाही, मी दृष्टी किरण वाकुडी पाडी न ब्रह्मांडाच्या उतरणी, भगवंता ताकद पाप आणि पुण्य तुमच्या हातात आहे. आणि स्तुती केली, आणि मग तुकोबराई म्हणतात, आता देवा खरं मागायला मला आनंद वाटेल. आणि तुकोबराई मागू लागले की मज सोड मी दातारा, कर्मापासून दुस्तरा. देवा ओ, एकच आता मागतो, मला तुम्ही सोडवा, मला तुम्ही सोडवा. पण कशापासून सोडवा? कर्मापासून. कुबराई म्हणतात, कर्मापासून सोडवा, कर्म सुटत का हो? कर्मी दशरथ योगा गेला, कर्मी राम वनवासा गेला. कर्म सुटत नाही, पण तुकोबराई म्हणतात कर्म सोडवा, पण त्या कर्माचं नाव आहे दुस्तर कर्म. मोडोनी या वाटा सूक्ष्म दुस्तर, दुस्तर कर्माच्या सूक्ष्म सूक्ष्म भगवंता माझ्या वाटा मोडून टाका, सुस्तर कर्मात घेऊन चला, जिथं भगवंता माझा परमार्थ घडणार आहे. ऐकलं का देवा, माझा भार झाला तुम्हाला. तिथलं चरण सांगतायत महाराज, करसी अंगीकार तरी काय माझा भार. माझा देवा भार झाला का तुम्हाला? ऐकलं का देवा, जरी माझा भार झाला तुम्हाला, तरी सुद्धा मला या दुस्तर कर्मापासून सोडवा म्हणजे झालं. याचं कारण, याचं एकच कारण, देवा तुम्ही माझा जीव आहे. अगदी अगदी सुंदर मुद्दा आहे, शेवट चरण सांगितलंय, जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना तू का म्हणे नारायणा. देवा तुम्ही माझ्या जीवाचं जीवन आहे, नुसतं जीवाचं जीवन नाही, तुम्ही माझा भगवंत नारायण आहे. ऐकलं का मंडळी, देवाला अनंत नाव, अनंत रूपे अनंत वेसे देखिले व्याकसी, बाप रकमा देव रुखून वानवी कैसी. अनंत नाव आहे देवाला, पण अनंत नावात तुकोबराई इथं नारायण या शब्दाचा आवर्जून उच्चार करतात. याचं कारण सांगू, तर नारायण या शब्दाचा संधी फोड करा बरं, नार अधिक आयन बरोबर नारायण.
आता अर्थ नार्याचा अर्थ स्त्री होईल, पण नार्याचा अर्थ पाणी आहे. आणि आयन म्हणजे घर. प्रभू परमात्मा नारायण हा जलस्वरूप परमात्मा आहे, पाणीरूपी परमात्मा आहे. पूर्वार्ध शेवटचरणाचा काय? जीवीच्या जीवना, जीवाचं जीवन अन्न नाही, जीवाचं जीवन महत्वाचं पाणी आहे. वैकुंठवासी गुरुदेव पारणाचार्य माझे आजोबा पुंडलिकजी महाराज वेळुकर आवरून सांगायचे, माणसाला प्यायला पाणी असावं, माणसाच्या शेतीला पाणी असावं, काम करण्याकरता अंगात पाणी असावं, आणि दुसऱ्याचं दुःख बघून आपल्या डोळ्यामध्ये पाणी असावं, तिथं नारायण उभा राहत असतो. म्हणून तुकोबांनी आवर्जून मुद्दा छान मांडला, जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. ऐकलं का नारायणा? म्हणे काय सांगा ना महाराज, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. मला या कर्मापासून भगवंत तुम्ही सोडा, कर्म सुस्तर कर्मात गेलो ना तर माझा परमार्थ भगवंत घडणार आहे. कारण हो मला आजूबाजूचं कोणतंही दुःख नको, हो माझ्या हो प्रत्येक श्वासाला तुमचं भजन भगवंत घडावं, हो मला दुसरं काहीच नको, फक्त एकच बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, फक्त विठ्ठल 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 विठ्ठल, ओ हा फक्त मंत्र माझ्या मुखातून भगवंता चालावा. म्हणून दुष्कर कर्म सोडवा, माझं सोड तोडून टाका भगवंता, माझं याच्यापेक्षा तुमच्याजवळ काही मागणं असावं, दुसरं काहीच मागणं नाही. ते तुकाराम महाराज या अभंगाद्वारे आज आषाढी वारीच्या निमित्तानं भगवान परमात्मा हे असे देखणं मागणं मागतात की माझा परमार्थ करण्यासाठी मंडळी आपण ही वारीला जातो, पंढरीशी जातो, पण काय मागावं देवाला मागण्याची आपल्या श्रीमंत संत तुकाराम महाराजांनी आम्हाला शिकवली. आणि खरंच या संतांनी आम्हाला मार्ग दाखवला. मार्गी अंगा तरी सामावली म्हणतात, पुढे देखना ही चाले जैसा. ओ संत ओ डोळस होते आणि तुम्ही आम्ही आंधळी माणसं आहोत, आणि म्हणून त्यांच्या वाटेनं आपण जर चालत 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 आपण जर या वारीने जर आलो ना तर जीवनाचा खरं सार्थक खरा जीवनातला आनंद मिळतो, आणि तो आनंद घेण्याकरता ही पंढरीची वारी फार महत्वाची आहे. आणि या संगीत वर्षा प्रस्तुत अतिशय छान पैकी हे कार्य केलं, त्याची एक संधी मला अतिशय सुंदर अशी मिळाली की आज एकादशीचा पुण्य पर्वकाळ आणि या पर्वकाळाला मला सेवा करण्याचा योग त्या निमित्ताने यांच्याकडे मिळाला. मी खरंच मी माझं भाग्य समजतो. त्या निमित्तानं या निरूपणामध्ये बोलताना एखादा शब्द चुकीचा गेला असेल बरोबर असेल तर माझे गुरुदेव पुंडलिकजी महाराज वेळुकरांचे शब्द, चुकीचा असेल तर माझ्या वाणीचा दोष. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, एत माझे जी उरले पायी कपन विठ्ठल जय जय विठ्ठल. Oh,
जामुके निदान पांडुरंग कल्पनेचि बाधानो
मायाची बाला काळी हे संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा नलागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी जगत गुरु संत तुकाराम महाराज।